नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती पोलीस भरती दोन हजार एकोणीसमध्ये विचारलेला हा प्रश्न एका वस्तूच्या छापील किंमतीवर वीस टक्के सूट देऊन सुद्धा व्यापाऱ्याला वीस टक्के नफा होतो छापील किंमत व मूळ किंमत या तीनशे पन्नास रुपये फरक असेल तर मूळ किंमत किती ॲक्च्युली ह्याच्यामध्ये जर बघितलं तर हा चॅप्टर हे गणित थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटतंय पण मी तुम्हाला गुणोत्तर व प्रमाण मधला थोडासा पाठ ह्याच्यामध्ये घेऊन हे सोप्यातल्या सोप्या पद्धतीने सोडून दाखवणार आहे तुम्हाला ह्याची ट्रिक्स खूपच आवडेल असे आशा करतो छापील किंमतीवरती वीस टक्के सूट दिलेली आहे छापील किंमत म्हणजे जर मी मार्क प्राईस किंवा छापील किंमतच लिहिली मी छापील किंमत तर ह्याच्यावरती वीस टक्के सूट दिलेली आहे वीस टक्के टक्के म्हटल्यानंतर शेकडा म्हणजेच होतं प्रति शंभर किंवा परसेंट ज्याला शंभर असे म्हणतात तर वीस भागीला जिथं पर्सेंटचा सिंबॉल आला तिथे भागीला शंभर करायचं आहे भागीला शंभर हा शून्य हा शून्य कटला बे क बे पंच दहा म्हणजे एकछेद पाच जर समजा मी मार्क प्राईज किंवा ज्याला छापील किंमत आपण म्हणतो छापील किंमत जर मी पाच रुपये असेल माझी जर छापील किंमत पाच रुपये असेल आणि त्यावरती जर मी एक रुपया सूट देत असेल काय दिलं आहे वीस टक्के सूट म्हणजे पाचचा वीस टक्के किती होईल एक म्हणजे जर मी एक रुपया सूट देऊन कितीला विकणार आहे ती चारला विकणार आहे म्हणजे सेलिंग प्राईस ज्यालाच मराठीमध्ये मा विक्री किंमत म्हणतो ती येणार आहे विक्री किंमत चार रुपये त्यानंतर देऊनसुद्धा व्यापाऱ्याला वीस टक्के नफा होतो वीस टक्के नफा म्हणजेच वीस टक्के जर घ्यायचं असलं तर शेकडेवारी भागीला शंभर येईल इथे पर्सेंटचा सिम्बॉल काढला म्हणजे एकशे पाच म्हणजे हा पाच रुपये आता त्याला नफा झाला आहे प्रत्येक वेळी जेव्हा केव्हा नफा होतो तो होतो कॉस्ट प्राईजवरती ज्याला खरेदी किंमत म्हणतो म्हणजे मी कॉस्ट प्राईज जर मी इथे पाच रुपये घेतली तर मला किती रुपयाचा जा नफा झाला आहे जो अंशात फिगर आहे एक रुपयाचा त्याचा नफा झाला आहे म्हणजे पाच रुपयाची गोष्ट मी एक रुपये नफ्याने विकले किती रुपयाला विकली असणार आहे पाच अधिक एक सहाला विकली असणार आहे म्हणजे सहा रुपये त्याची विक्री किंमत झाली आता हा झाला गणित गुणोत्तर व प्रमाणचं इथे ब्लँक जागा आहे या साईडला ब्लँक जागा आहे ही फिगर इथे लिहा सहा इथे लिहिला हा चार इकडे लिहा आणि ह्या दोघांचा गुणाकार करा म्हणजे मार्क प्राईज येईल तीस या दोघांचा गुणाकार केला सेलिंग प्राईज येईल सैन चौक चोवीस तर कॉस्ट प्राईज येईल पाच चौक वीस म्हणजे जर तुम्ही इथे रेशो घेतला छापील किंमत मार्क प्राईज सेलिंग प्राईज आणि कॉस्ट प्राईज यांचा तर हा येतो तीस चोवीस आणि वीस ह्या प्रमाणात तर या इथे त्यांना परत एकदा भाग दिला तुम्ही समजा तर इथे येईल पंधरा दोन दोनने भाग जातो सगळ्यांना इथे येईल बारा आणि इथे येईल दहा तर आता काय 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 भेटलं आहे बघू एम पी सी पी सॉरी एस पी सेलिंग प्राईज कॉस्ट प्राईज हे आलं आहे पंधरा हा आहे बारा आणि हा आला आहे कॉस्ट प्राईज दहा जर पुढे काय दिलं आहे छापील किंमत व मूळ किंमत या तीनशे पन्नास रुपये फरक असेल छापील किंमत आपली किती आली आहे आपल्या फॉर्म्युलानुसार पंधरा आणि मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत त्याचे दहा रुपये मधला जो फरक आहे पाच रुपये तो किती आला आहे तीनशे पन्नास रुपये तीनशे पन्नास रुपये असेल तर मूळ किंमत किती जर आपले पाच बरोबर त्यांचे तीनशे पन्नास रुपये तर आपली मूळ किंमत दहा आहे तर आपली मूळ किंमत दहा बरोबर किती यांचा तुम्ही घ्यायचा आहे तिरकस गुणाकार म्हणजेच हा येईल पाच गुनिला एक्स हा एक्स इकडे मल्टिप्लाय करेल बरोबर हा दहा गुणीला तीनशे पन्नास येईल दहा गुणिला तीनशे पन्नास बरोबर एक्स बरोबर दहा गुणिला तीनशे पन्नास भागीला पाच पाच एक पाच पाच सात पस्तीस हा सत्तर गुण्हेला दहा म्हणजेच एक्स बरोबर येईल सातशे रुपये मूळ किंमत काय किती आली तर सातशे रुपये ऑप्शन क्रमांक एक याचं उत्तर आहे आशा करतो की तुम्हाला हे गणित समजलं असेल अशाच प्रकारचे गणितं आपण इथं घेत राहू आत्तापुरतं एवढंच परत भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये धन्यवाद